फिनटेक प्रदर्शनासारख्या आयोजनामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक क्षेत्रातल्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहितीची देवाणघेवाण करणं सुलभ होईल आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन मिळेल असं मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं ते आज मुंबईत सुरू असलेल्या फिनटेक प्रदर्शनात मार्गदर्शन करत होते आर्थिक तंत्रज्ञान विकासासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा संस्थात्मक व्यवस्था आणि धोरणात्मक उपक्रम यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली तांत्रिक नवोन्मेषामध्ये वित्त क्षेत्राला अधिक समावेशक स्पर्धात्मक आणि मजबूत बनवण्याची क्षमता आहे भारतीय रिझर्व्ह बँक फिनटेक परिसंस्थेला चालना देण्यासाठी आवश्यक नियामक आणि धोरणात्मक उपक्रम राबवत राहील असंही त्यांनी सांगितलं फिनटेक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपाय दर्शवणारं तीन दिवसीय जागतिक फिनटेक प्रदर्शन मुंबईत सुरू आहे या प्रदर्शनात आर्थिक तंत्रज्ञानाच्या जगात होत असलेली प्रगती आणि नवकल्पनांचं दर्शन घडवलं जात असून आर्थिक क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या विविध उपाययोजना उत्पादनं आणि सेवांची माहिती दिली जात आहे आरबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया पेटीएम ॲमेझॉन पे वन पे यासारख्या सेवा प्रदात्यांनी आपल्या सेवांची माहिती देणारे स्टॉल्स प्रदर्शनात लावले आहेत यासोबतच भारतीय रिझर्व्ह बँकेनं ऑनलाईन व्यवहाराशी संबंधित माहिती प्रदर्शित केली आहे तसंच नागरिकांना ऑनलाईन व्यासपीठाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली जात आहे